पंधरा वर्षापूर्वी दासूवैद्यांनी माझ्यासाठी एक कविता लिहिली होती मी स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात लढत होते आणि दासूवैद्यांनी माझ्यासाठी लिहिलेली ही कविता श्रमलेल्या बापासाठी श्रमलेल्या बापासाठी श्रम लेख नारळाच पाणी लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी या आप बाप माझ्या एकटीचा नाहीये माझ्यापेक्षा तुमचा जास्त तो एक सांगते बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही

तीच अहिल्या होते तीच तारा राणी होते आणि तीच जिजाऊ होते साडी कोकड के अहिल्या बनती है और बाहर निकलती संघर्ष संघटना लढाई एका व्यक्तीच्या विरोधात नाही आहे लढाई किती एक व्यक्ती के विरोध मी नाही प्रवृत्तीच्या विरोधात आपल्याला लढायचंय ही लढाई आहे ती मला अजून ते शब्द आठवत आहेत मला तेव्हा वेदना होत्या चार पाच वर्षापूर्वी अजून मन थोडासा हळू होतं आता जरा घट्ट झाले त्याच्यामुळे ज्यांनी घट्ट केले त्यांचे मनापासून आभार मानते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी एन सी पी ला काय म्हणायचे नॅचरली करप्ट पार्टी नॅचरली करप्ट पार्टी ना खाऊंगा ना खाने दूंगा लेकिन जब मुझे जरूरत पड़ेगी वही नेचुरली पार्टी का पूरा खा जाऊंगा नेचुरली करप्ट पार्टी कहते थे और कहते थे कि ना खाऊंगा ना खाने दूंगा लेकिन आज उसी नेचुरली करप्ट पार्टी को पूरा खाने का प्लान कर इन लोगों ने भारतीय जनता पक्ष या देशातला सगळ्या आणि मी आरोप नाही केलेले आरोप त्यांनी केले काल मी टी बघितलं <laughs> ते बिचारे समरजीत आता खरं खोट मला माहिती नाही पण समरजीत आज काल भेटले होते वाटत यांच्या देवेंद्रजी बरोबर यांच्या म्हणजे त्यांनी बऱ्याच वेळा नाव घेतलं म्हणून खडसेसाहेबांनी त्यांचं प्रेमाने नाव घेतलं एक तास समरजीत समरजीत काय म्हणत होते आता खरं खोटं मला माहिती नाही मी आरोप करतच नाही यांच्यासारखे पण तीन आरोप परवा केले माननीय प्रधानमंत्र्यांनी सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा बँकेचा घोटाळा आणि कडे नाही कुठला घोटाळा आरोप लगाया की राष्ट्रवादी पार काँग्रेस पार्टीने प्रधानमंत्री बँको का घोटाळा राष्ट्रवादी काँग्रेस का आईस होत आईस मतलब क्या हो गया होईस म्हणजे आय सीई आईस म्हणजे इंग्रजीत बर्फ पण आईस म्हणजे बर्फ नाही आय म्हणजे इनकम टॅक्स सी म्हणजे ई म्हणजे हे मी म्हणत नाही हे हे टी व्ही वाले आणि वर्तमानपत्रवाले म्हणतात असं लोक म्हणतात त्याच्यामुळे बरेच लोकांना आईच झालंय असं टी व्ही वाले म्हणतात मी कधी आरोप करत नाही आणि मी कधी करणारही नाही माझ्या वाचनात आणि ऐकण्यात आता आलं की काही लोकांचं म्हणणं आहे की काही लोकांचं वय झालंय त्याच्यामुळे त्यांनी फक्त आशीर्वाद द्यावे का बरं आशीर्वाद द्यावे रतन टाटा साहेबांपेक्षा तीन वर्षांनी मोठे आहेत आजही टाटा ग्रुप पोट तीरकीवारवाद फुट शरद पवार कि आशीर्वाद देंगे शरद पवार सक्रिय वय काय रतन टाटा शरद से तीन साल बडे आज भी व सक्रिय सिरम इन्स्टिट्यूट घेतला का नाही इंजेक्शन सायरस पुनावाला वय काय साहेब चंद पाटील काकांचे अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन, बच्चन तेचान भी तेचान है। 82, आज कुठली जाहिरात लागताना सगळ्यात पॉप्युलर नाम कोण आहे अमिताभ बच्चन वय किती एटी टू त्याच्या नंतर इंग्रजी वाल्यानं है, वॉरेन बफेट अरे सबसे देखो तो फारूक अब्दुल्ला साहेबांपेक्षा तीन वर्षांनी मोठे फारुख अब्दुल्ला विचारला हो ऐसे ऐसे हो अरे लढले मैं तो शरद से तीन साल शरद कबोल तू भी लढले अरे ए अ नंबर जिद्द पाहिजे आशीर्वाद तर आहेतच पण आपल्या वडिलांना म्हणायचं की तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद घ्या मग आम्ही पोरी परवडल्या हो घरामध्ये विचार करून बघा मी महिला आहे म्हणून म्हणत नाही तुम्ही सगळे पुरुषांबद्दल काही बोलत नाही तुम्ही पण आई वडिलांचं करता पण इथे एवढ्या मोठ्या संख्येने महिला आहे वडील किंवा आई आजारी पडते तेव्हा हॉस्पिटलमध्ये कोण नेता वडिलांना बरोबर मुली करतात की नाही पोरी तुमच्या जेव्हा वाईट वाटत पोरी लहान लहान असतील तरी काय म्हणते बाबा नको रे चांगलं सगळं होईल याच लेखी आहेत आणि तुम्ही विचार करा की जेव्हा जेव्हा घरावर अडचण येते तेव्हा ती लेख उभी राहते वडिलांबरोबर हा महाराष्ट्राचा तुमच्याही लेखी तशा आहेत बहिणी पण तशा आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या या, या परिस्थितीमध्ये काय हालून जायचं परिवार मध्ये जबी समस्या आती है आनंद आहे जे गेलेत त्यांना शुभेच्छा आहेत कारण का दोन हजार एकोणीस मी विसरलेले नाही ते विसरले असतील कुणालाही वाटत कि ते कुणामुळे दोन हजार एकोणीस मध्ये अकरा सीट राष्ट्रवादीला दिल्या होत्या हा लढला आणि देशाचा इतिहास लिहिला जाईल तो फोटो हा देशाच्या प्रत्येक इतिहासात राजकारणात लिहिला जाईल तो लिहिला जाईल आणि परवाचा फोटो मलाही गंमत वाटली सगळे हताश झाले होते अरे बापरे शपथविधी त्याला काय होणार काय होणार काय होणार या पत्रकारांना मानलं पाहिजे पत्रकार परिषद झाली आणि एका पत्रकारांनी पुण्याला विचारलं की राष्ट्रवादीचा अक्षरशः केरा कोण शरद पवार आणि त्याच्यामुळे त्याच्या पण गंमत अशी आहे पत्रकारांनी शरद राष्ट्रवादी का चेहरा कोण तब शरद पवारने का था शरद पवार आता ठीक आहे या सगळ्या गोष्टी होत राहतील आपण त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही तुमचं नशीब तुम्हाला लख लाभो पण आज नंतर संपूर्ण महाराष्ट्रात या भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणासाठी आजपासून लढायचं आय म्हणतात ना ना खाऊंगा ना खाणे दूंगा आप दिखाऊंगा महाराष्ट्र जनता पार्टी के आज के करने के लिए पूरे महाराष्ट्र दौरा नाही दूंगी हा माझा महाराष्ट्र आहे आपला महाराष्ट्र आहे आपल्याला पूर्ण ताकदीने आता याच्या विरोधात लढायचंय आणि क्या पाया ये हमारा महाराष्ट्र तुमच्या आयुष्यात नऊ वर्षात काय सिलेंडर सिलेंडरचा भाव सांगा देश को पता है आणि गेले जे पन्नास खोक्यांना नावं देत होते अरे अरे थांबा थांबा कोण आहे हरकत नाही हरकत खाली घेऊन पाणी द्या पाणी काळजी करू नका झोके माझी एवढीच सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलत आलेलोय अजूनही बोलत राहू त्यांचा जो काय कार्यक्रम कार हा करू आणि एक गोष्ट मी तुम्हाला अभिमानाने सांगते आज इथे माननीय अनिल देशमुख आहेत आणि फैजल आहे यांच्यासाठी आपण खरंच जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत याच कारण असं की मागच्या आठवड्यात फैजल कडे ईडीची रेट झाली आहे मी फैजल ला फोन करून विचारलं फैजल भाई क्या करोगे मुझे पता है तेरे को दिक्कत आहे ए ताई ऐसा नाही बोलणे का तू मेरी बहन है और साब मेरे फादर है मैं मेरे फादर के साथ सारखा डर से नाही डरता मे आणि अनिल देशमुख परवा आले तेव्हा एका व्यक्तीने मला फोन करून सांगितलं अनिल देशमुख का आले माहिती का तुमच्याकडे म्हटलं का नाही त्यांना मंत्रीपद दिलं नाही म्हटलं अच्छा मंत्रीपद नाही दिलं पण केसेस नाही आहे केसेस त्यांनीच केलेले आहेत मी देशमुख साहेबांना एवढं पण पर म्हणाले परवा म्हटलं हो देशमुख साहेब तुम्ही येत आज अनिल देशमुख और फैजल दोनों यहाँ पे खड़े हुए हैं और तो दोनों पे एडी की कार्रवाई हो चुकी है सात दिन पहले ही फैजल के घर पे एडी गई थी मैंने फैजल से कहा क्या तुम आओगे उसने कहा शरद पवार मेरे पिता तुल है और आप मेरी बहन हो मैं जरूर आऊंगा पार्टी को मजबूत करने अनिल बाबू करेक्ट ते काय लड़ले संघर्ष होईल ठीक आहे आणि आठ नऊ खुर्च्या मोकळ्या झाल्या आहेत त्याच्यात आठ नऊ खुर्च्यांवर नवीन लोकांना बसायला मोठी संधी झाली <laughs> आणि मी या व्यासपीठावरून आदरणीय पवार साहेबांना एक विनंती करणार आहे आज बघा म्हणजे त्यांना योग्य वाटलं तर नवीन उमेदेनी पक्ष आज सुरू होणार आहे का नाही तुम्ही स्वतःहून या इलेक्शनमध्ये तेहतीस टक्के आरक्षण महिलांना पक्षातून का नाही देत तुम्ही आम्ही मागत नाही प्रदेश में को का आरक्षन का आरक्षन दिया जाए पण नवीन पक्षाला विश्वास उमेदवार बाकीचे काय करतील माहिती नाही पण जनता ह्याच योद्ध्याचा मागे उभे राहील हे अनेक वेळा करायचंय पूर्ण जिद्दीनी लढू आणि पुन्हा एकदा ओरिजिनल राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा झेंडा झंडा हा ओरिजिनल कड़े राइल काय म्हणत राइल लोग का राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस असली के पास ही रहेगी शरद पवार के पास ही रहेगी सिंबॉल भी हमारे पास रहेगा और झंडा भी हमारे पास रहेगा इंडिया टीवी हर वक्त हर जगह डाउनलोड करने के लिए सर्च करें इंडिया टीवी न्यूज गूगल प्ले स्टोर या ऐप स्टोर पर